सागर आई थोड़े शंख नी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा छवा विसावला. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुम्ही आता खूप दिवस बघत असाल की मी एकटाच ब्लॉग स्टार्ट करते, कारण की फाल्गुनी तिकडे आहे आणि नाही ब्लॉग स्टार्ट करत माझ्यासोबत. पण ठीक आहे, याच्या पुढे आता थोडेच दिवस राहिलेत की सावी आणि ज्ञाना दोघी पण येणार आहेत. आणि बघा, घर आम्हाला खाली खाली वाटतं, दोघी पण नाही आहेत तर, पण ठीक आहे, येतील. आल्यानंतर अजून खूप जास्त धमाल असणार आहे आणि मजा असणार आहे, कारण की तुम्ही बघितलं असेल जेवढे दिवस होते तेवढे दिवस आम्ही घरातून लेट निघत होतो, घरीच थांबत होतो, कारण की त्यांच्याबरोबर खेळायला मिळतं. आम्ही छोटे छोटे मुवमेंट्स आमच्याबरोबर, दादाचे आता सावी लांब आहे त्यामुळे दादा जास्त वेळ जात नाही, पण दादा जातो मध्ये मध्ये. आणि फाल्गुनी जवळ आहे, ज्ञाना जवळ आहे, म्हणून मी ऑफिस सुटलं की रोज एक राऊंड मारतो, तिला भेटतो, तिच्याशी बोलतो, खेळतो आणि मग मी येतो. एक छोटे छोटे मुवमेंट्स आहेत लाईफमधले, ते सगळे मी ॲक्च्युली कॅप्चर करायचं किंवा ते सगळे मुवमेंट जगायचं प्रयत्न करतो की हे मुवमेंट परत येणार नाही आहेत आणि असं फन परत असणार नाही. सो तीच मजा आहे. ऑफिसमधून आलो सुमित आणि प्रमोदला भेटायला. कम, यस, वेलकम टू इंडिया. त्याला गाणं आणलं, त्याला गाणं आणलं, शीख असली असेल ना, त्याच्यासाठी आणलं, तुझ्यासाठी नाही. काय बोलतो, थँक्यू आणि थँक्यू आला पहिले तुला, नाही चल आणि मला त्याला नाही, त्याला जास्त थँक्यू आहे. थँक्यू कशासाठी? दरवर्षी बिचारा मला एवढी मेहनत, तू ही फक्त कॉन्टॅक्ट करते पण हा बिचारा मेहनत करतो तिकडे जाऊन. बघ काय काय आणलं माझ्यासाठी. थँक्यू सुमित आणि प्रमोदनी तुम्हाला, आणि सॉरी पण, कारण की मी त्रास पण दिला तुम्हाला तेवढाच. थँक्यू फॉर दिस. आणि तुम्ही भेटले, खूप छान वाटलं मला सुमितशी बोलून. म्हणजे लास्ट टाईम बोललेलं पण जास्त कन्व्हर्सेशन नाही करता आलं, पण यावेळेस आम्ही खूप जास्त बोललो, म्हणजे कन्व्हर्सेशन झालं, इकड तिकडच्या गप्पा पण मारल्या आणि बरं वाटलं खूप. म्हणजे म्हणतात ना, सनीदादाचा पार्ट टू जर बोलू शकतो तर सुमित आहे ॲक्च्युली. प्रमोदनी हे तुझ्यासाठी आहे की बिचारा खूप साधा यार, म्हणजे आमच्या सनीदादासारखा. थँक्यू आणि लवकरच भेटूया आपण तुम्हाला परत एकदा फॉर डिनर पार्टी. सो तोपर्यंत, आणि अधिराजला भेटायचं माझं राहून गेले, त्याला पण मी नक्की भेटणार आहे. चलो, डॉक्टर साहेब खुश होतील फोन बघून, कारण की तो त्याला म्हणजे कधी आवड आली काय माहिती. आम्ही सगळे फोन, म्हणजे मी आणि रचना फोन असे सगळे शौकीन आहोत. फाल्गुनीला तर फोन मिळो नाही मिळो, पण मला असं वाटतं की मी जर फोन नवीन यूज करतोय, चांगला यूज करतोय, तर तिच्यासाठी पण मी चांगलाच घेईन. आणि सेम ह्यावेळेस सनीदादा बोलला की मला पण फोन पाहिजे, म्हणून मी स्किप केला फोन घ्यायचा, म्हटलं त्याला पाहिजे तर त्याला घेऊ दे, कारण की आम्ही दोघांनी आत्ताच फोन घेतलेले मागच्या वर्षी, मी आणि फाल्गुनीने 14 Pro Max. मग आता तो बोलला मला 15 Pro Max मला घ्यायचं, म्हणून आम्ही स्किप केलं. आम्ही 16 बरं उडी मारू बघूया आता रिॲक्शन सनीदादाची. Finally, 15 Pro Max. Thanks to Abhi. No, thanks to Sumedha and Pramodini, actually. आणि इनके पास भी है फोन. किधर है अपना? नहीं, वो किधर है? ये देखो, ये दोनों के पास 15 Pro and 15 Pro Max, दोनों. दोघांनी पण थँक यू बोला, प्रमोदनी आणि सुमेधने. म्हणजे माझं काय इथे व्हॅल्यूज नाही, मी म्हणजे तुला घ्यायचं होतं म्हणून मी स्किप केलं. या वर्षी मी 16 घेऊ आम्ही, म्हणजे आपलं असं झालं बघ ना. 13 Pro तुम्ही घेतलेले, आम्ही नव्हते घेतले दोघांनी. 14 Pro Max आम्ही घेतले दोघांनी, आता 15 तुम्ही, म्हणजे 16 आम्ही. हा, रचना माझा बर्थडे July 8th. सनीदा, July 8th माझा बर्थडे, मी पण घेतले. हे बघ किती छान आहे, कव्हर इज गुड, छान आहे ना कव्हर. काय बघ, अरे खेळणं नाहीये, माझे एअरपोर्ट दे.
काय करते बाबल्या? जेवण करते. कोणासाठी करते? माझ्यासाठी करते. काय बनवते माझ्यासाठी? काय बनवते माझ्यासाठी? बर्गर बनवते. आपण त्या दिवशी गेलेलो ना बर्गर खायला. अजून काय बनवते? बर्गर आणि फ्राईज बनवते. अजून मिल्कशेक पण बनवते. कुठे पण ते सगळं त्याच्यावरच चाललं आहे. कुठे तुझं सामान? कुठे हे काय सामान आहे? काय त्याच्यात? हा फ्राईज बनवते. मग मला लवकर लवकर देशील की जाऊ मी ऑफिसला? मग लवकर लवकर देशील. ओके. आणि ज्ञानाला? ज्ञानाला पण देशील. अजून कोणाला देशील? सावी? मातीला? मातीला. ओके जाऊ मम्मी. जाऊ लवकर लवकर बन. बरं चल मला बरं 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 पटकन बरं. हा काय त्याच्यात? अंडा आणि चपाती आहे. तुला माहितीये माझा फेवरेट अंडा येते? तुला तुला माहितीये माझा फेवरेट काय आहे? ज्यूस आहे. छान. कोणी बनवलं? तू बनवलं? बापरे तू मोठी झाली मग खूप. कैसे मैंने देखा. बघा काय काय बनवून आणलंय. मोठी झाली आता खूप. आता नाही सर काय थोडी छोटी होती आता मोठी होत चालली तर आम्हाला समजत चालली काय काय चेंजेस होतात. हे बघा इथे सगळं लर्निंग क्लासेस चालू झालेले आहेत. ए कुठे पोरगी? कुठे आमचा पोरगा? कुठे दाखव. ए शावडू. ए शावडू आले बापले. उठलंय आले बापले. केडीची कॉपी. केडीची कॉपी. वहिनी बोलत होती तुला काय झोपायला नको हे नको ती हसते. ए शावडू. शावडू हे बघ. शावडू हे बघ कोण बापडे. मज्जा मज्जा आहे शावडूची. सो बाहेर सगळ्या आजीच्या फ्रेंड आल्यात आणि अकरा जणींचा ग्रुप आहे आणि मजा करताय. करू दे करू दे. रील काढायला रील काढायला सांगा. फुल रील रील काढायला. आणि आजी बघा आजी आम्हाला काही विचारतच नाही येत त्या मैत्रिणी आल्यापासून. काय झालं? मैत्रिणी आल्यापासून विचारत नाही म्हटलं. अग भाई एवढा हुरडा दिला ना तुला खायला. मी ठीक आहे देख लेंगे. दाखव म्हणून आहे घरातून प्रत्येकीने बनवून येत का? एकही दोन. काय म्हणते? एक एक वळले स्पेशल मखाण खाऊन बघते. जागी राहिली तू? आजीची फ्रेंड आहे म्हणून जागी राहिली. हो जागी राहिली. वा 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 वा. भरपूर राज्य आहेत. झोपाले सव्वा 21 खास फोटोग्राफर मागवलाय. बघा माझा फेवरेट इकडे ऑमलेट मी बनवतो. आज आई बनवत होती पण मी म्हटलं नको चल मी बनवतो आज. सो कोणाकोणाला ऑमलेट खायचं असेल त
तर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा ऑमलेटची रेसिपी. हा नाही ऑमलेटची रेसिपी किती हे फेमस आहे. अजून एक आहे हे हाफ फ्रायसाठी ठेवलं आहे, हे फुल फ्राय. हा बनवतो मी हाफ फ्राय, बघा जरा कसा बनवतो. आणि हाफ फ्राय बघा कसं बनवलाय, माझा हात लागला आणि सगळं पडला. एसीचे काम चालना पडेगा अभि. असं होतं कधी कधी माझी हलगर्जीपणा, मी एका हाताने टाकतो एका हाताने शूट करत होतो आणि पॅनच्या हँडलला हात लागलं आणि हे पडलं. मी करतो आणि हे माझं हाफ फ्राय बघा. असं घरी आलोय, अंडं बनवत होतो पण अंड्याची लागली आहे वाट. आणि त्याच्यानंतर आलं हे पार्सल. हे पार्सल आलं आहे लवलॅबचं आयुर्वेदिक टमिरोलॉन, जे की आपल्या बेबीच्या, आपल्याला माहिती असं बेबीचं पोट दुखतंय तर बेबीच्या पोटावर हे 2-3 वेळा टर्न असं फिरवायचं राऊंड राऊंड, म्हणजे त्यांना बरं वाटतं. आणि हे पॅराबेन फ्री आहे, बेबी सेफ आहे, टॉक्सिन फ्री आहे आणि खूप छान आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे लवलॅबचे सगळे प्रोडक्ट मी सगळे रिव्ह्यू घेतल्यानंतरच बाय करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे हे नाही आहे. कारण की याच्यामध्ये आहे ना, मला हे काय आवडलं माहिती आहे, ह्याच्यात हिंग, जिंजर आणि फिनेल असं सगळं आहे आणि डर्मेटोलॉजी टेस्टेड आहे, त्यामुळे मी भरोसा ठेवू शकतो आणि ज्ञानाला पण यूज करू शकतो, सावीला पण यूज करू शकतो. सो तुम्हाला पण जर घ्यायचं असेल लवलॅबचं काही प्रोडक्ट तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिली आहे आणि ह्या बेबी टमिरोलॉनची पण लिंक दिली आहे, जाऊन तुम्ही बाय करा आणि यूज करून बघा आणि सांगा कमेंट करून की हां यूजफुल आहे की नाही आहे. सो जाऊन बाय करा. सो निघालेलो आहे आपली डेलीची रुटीन वॉक अँड टॉक करायला. चलो आज काय काय, आज हे 10 राऊंड मारायचे आहेत. कमीत कमी 1 किलोमीटरचा रोड असेल, 1 किलोमीटर असेल नसेल माहीत नाही किती आहे, 10 राऊंड मारायचे आहेत आणि 10 राऊंड आज पूर्ण करणार आहे. म्हणजे रोज मी 1-1 राऊंड वाढवतो आहे. बरं वाटतंय, मजा येते. अबा काय एवढा राऊंड आहे, एकदम एंडपर्यंत तिकडे तिकडे इकडे आणि हे बघा इकडे असं राऊंड आहे. सो मजा येते, बघत राहा आणि असंच आमच्या सावीला ज्ञानाला प्रेम देत राहा आणि हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. तोपर्यंत रहे थांबले हरवले हे मन रे, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.